इतकं असं काय करतेस? मी मधुराला नाही फेस करू शकत. ऑफिसला जाण्याअगोदर या विषयावर आपण बोलणं खरंच खूप महत्वाचं आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मधुराला काय सांगायचं, कसं सांगायचं ते आपण दोघांनी मिळून ठरवणं गरजेचं आहे. कळतंय का तुला? चल, मला काही ठरवायचं नाही आदित्य. तू प्लीज जा इथून आदित्य. मीरा, तू ऐकत का नाहीयेस? तू ऐक, तू ऐक. किती मस्त सरप्राईज दिलंस तू मला. प्रेम व्यक्त करण्याची तुझी स्टाईल किती हटके आहे, एकदम तुझ्यासारखी. आदित्य, आय एम सो हॅपी. माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे आदित्य, आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे. आदित्य, किती मस्त सरप्राईज दिलंस तू मला. प्रेम व्यक्त करण्याची तुझी स्टाईल किती हटके आहे, एकदम तुझ्यासारखी. आदित्य, आय एम सो हॅपी. माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे आदित्य, आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे. तू नाही आलीस तर दादा काहीतरी वेगळंच करून बसेल. वेगळंच म्हणजे? माहित नाही काय ते, पण तू भयंकर अपसेट झाला का? बॅग भरून नाशिकला चाललाय काय आमचा? तुला बोलायचंच नाही का माझ्याशी? काय चाललंय तुझं? दूर निघून जाईन मी तुझ्यापासून. तुला जाऊच नाही देणार. काय चाललंय? मीरा, तू काय करतेस तिथे? आधीच काय कमी होत त्यात तू परत भर घातलीस. ऍटलिस्ट मागे तरी बघायला पाहिजे होत. अरे, फुल प्रेमाचं भाषण दिलंच न बघता. अथर्व, मला काय माहित मधुरा तिथे येईल. मला क्षणभरही वाटलं नव्हतं की मधुरा येईल म्हणून. यार, आमची खास जागा आहे ना टेरेस, माझी आणि मीराची. आणि मी तिला हिंट पण दिली होती, त्यामुळे मला माहित होतं की मीराच येणार म्हणून. अथर्वच्या कॉलेजच्या ऍडमिशनचा फॉर्म आहे ना, त्यावर सही हवी होती तुझी. अथर्व, पेपर ते काय पोरकटपणा चालला तुझा? ही अगं, काय करतेस तू? मामा, माझ्या या कॉलेजच्या फॉर्म आडून आई तुझ्याकडून प्रॉपर्टीच्या पेपर्स वरती सह्या घेते. अथर्वच्या कॉलेजच्या ऍडमिशनचा फॉर्म आहे ना, तर त्याच्यावर जरा सह्या होत. बघ इथे, इथे अरे अरे अरे, का घेतोस? काय करतोस तू? एवढी घाई कसली आहे तुला? आई, अगं काय चाललंय तुझं? हे काय काय झालंय? मामा, माझ्या या कॉलेजच्या फॉर्म आडून आई तुझ्याकडून प्रॉपर्टीच्या पेपर्स वरती सह्या घेते तुला फसवून. हे खरंय? हे करताना तुला जराही काही वाटलं नाही? काय काय झालंय? अथर्व, घरी चल, घरी चल. नाही आई, हे मामाला कळायला हवं. अरे काय कळायला पाहिजे? काय काय झालंय? मामा, माझ्या या कॉलेजच्या फॉर्म आडून आई तुझ्याकडून प्रॉपर्टीच्या पेपर्स वरती सह्या घेते तुला फसवून. आणि या सह्यांमुळे तुझी सगळी प्रॉपर्टी ही माझ्या नावावर होईल.
अथर्व, अरे तू काय बोलतोस? कमू कमू, हे खरं आहे? मामा कमू कमू, हे खरं आहे? मामा मामा मामा, काळजी कर, बघ बघ, तुझ्यामुळे मामाला त्रास होतोय. आई प्लीज प्लीज, तू इथून निघून जा प्लीज. मामा मामा, काही झालेलं नाही. हे बघ हे बघ, त्या पेपर्स वरती सह्या झालेलं नाही आहे, डोंट वरी. तुझा तुझा, मला एकटं राहू दे प्लीज. तुझा तुला तुला कोणत्या गोळ्या द्यायच्यात यार मला? मी मी एक काम करतो मामा, मी डॉक्टरांना बोलवतो. ए बघ, मला एकटं सोड ना प्लीज. जा ना तू, शे जा तू. देव काय दिवस दाखवलास रे मला. हा अथर्व बोल. ताई तू प्लीज पटकन घरी येतेस काम. अथर्व एक मिनिट, काय झालं? मामाला बरं वाटत नाही, म्हणजे त्याचा श्वास अडकलाय. काय अथर्व, मामाला बसव आणि त्याच्या पाठीवरून जरा हात फिरव आणि डोक्यावर फुंकर मार. मी आले, लगेच आले. हा आनंदराव. अहो आनंदराव, काय काय झालं? काय तुम्हाला काहीच माहिती नाही? मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय आदित्य आणि मीरा हिदळत जात असताना. गळ्यात गळे घालून वगैरे असतात का हे लोक? प्लीज, माझं आणि मीराचं एकमेकांवर खूप प्रेम. तुझं आणि मीराताईचं एकमेकांवर प्रेम आहे? तू गग, तू आदित्य दोन शब्द गोड काय बोलला तुझ्याशी? तू लगेच लग्नाचे स्वप्न बघायला लागलीस. मधुरा काय बोलतीय? लाज वाटायला पाहिजे होती तिला. अक्कापर्यंत गेलं ना, अक्काची काय हालत होईल ना तुम्हाला नाही कळणार. ती नाही सहन करू शकणार आहे सगळं. देवापेक्षा जास्त मानते ती निकम गुरुजींना. अगं का ओरडून राहिली एवढं? मला विचारतो का ओरडून राहिली म्हणून? आजपर्यंत मुलेली सगळी इज्जत मारती मोल झाली आणि मला विचारतो काय राहिलं म्हणून? हे सगळं कोण करून राहिलं मला सगळं माहितीये. कोण? या पोरीने केलंय हे सगळं. हा वेणूनाद काही विशिष्ट वेळेलाच तुम्ही ऐकवता. कुणाचं आयुष्य कूस बदलत असत तेव्हा तुम्ही हा संकेत देता. अतिशय अचूक बोलताय तुम्ही देवी. श्लोकला अजून बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्यासाठी जगातले बेस्ट मॅनेजमेंट गुरु उपलब्ध करणं अतिशय गरजेचं होतं. श्री देवांखेरीज आणखी उत्तम कोण असू शकतं? मी तर इथेच आहे. देवाधिदेव महादेव आणि या सृष्टीचे जनक ब्रह्मदेव हे आलेच श्लोकसाठी. आता श्लोकची शिकवणी सुरू. तुम्ही त्याला तिथं पोलीस स्टेशनमध्येच बसवून ठेवा. मी तिथं लगेच यायला लागलाय. ठीक आहे, घडलेल्या प्रकरणाबद्दल तुला काय विचारायचं असेल तर तू विचारू शकतो. नाही, मला काहीच विचारायचं नाही. इनफॅक्ट त्यांच्या जामिनासाठी मी आत्ता वकिलांना फोन करून आलो आहे आमच्या. अबा, तुम्ही जाऊन निशाला सांगायचं की सूर्याने तिला सोडलंय याचा अर्थ तिला माफ केलंय असा नाही. पप्पा नक्की बरा करेल त्याला. मी जरा बाहेर जाऊन येतो. पप्पा यायचे ना, सगळी तयारी करायची. ओ एकदा तरी आयुष्यात ऐका की माझ. उद्या ओ उद्या कुठून आणू पैसे मी? ठीक आहे, बघते बघते, पण तुम्ही काळजी घ्या. या बायकोला भेटतोस ना उद्याच.